या पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे आपण सुरू केलाय. त्याच्यामध्ये आता सध्या जर बघितलं तर 341 सर्वेच्या टीम या संपूर्ण महानगरपालिका हद्दीमध्ये काम करत आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य खात्याच्या आरोग्य सेविका, ANM, नर्सेस, अंगणवाडी, आशा, महानगरपालिकेचे शिक्षक आणि कमी पडणारे महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या सगळ्यांचा मार्फत हा सर्वे चालू आहे. आताची जर तुम्ही आजची जर परिस्थिती बघितली तर साधारणपणे या सगळ्या टीमकडून कंटेनमेंट झोनमध्ये 14 दिवस जो सर्वे होतो त्याच्या व्यतिरिक्त मी सांगतो की 1,01,000 घरांना व्हिजिट पूर्ण झालेली आहे. आता साधारणतः जर बघितलं तर एका घरामध्ये 4 ते 4.5 संख्या असते आपल्या व्यक्तीची. साधारण 4.5 लाख पॉप्युलेशन कव्हर होणं अपेक्षित होतं. साधारणतः 3,90,000 एवढी पॉप्युलेशन कव्हर झाली. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी सर्वेला गेल्यानंतर लोकांच्याकडनं पूर्ण माहिती मिळत नाही. म्हणजे घरामध्ये 4 व्यक्ती असतील तर नाही 2 असेल, 3 असेल, 1 पाडवी असेल अशी काही होते. आणि याच्यामधून आपण जी कोमॉर्बिडिटी असणार आहे प्रत्येक प्रकारच्या कोमॉर्बिडिटीची आपण आकडेवारी निश्चित केली. हायपरटेन्शन असणारे तिथे, डायबिटीस असणारे तिथे, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असणारे तिथे आणि इतर प्रॉब्लेम असणारे तिथे हे सगळे आपण निश्चित केले. आता याच्यामधून ज्यांना आपण हाय रिस्क एरिया म्हणू आपण त्याच्यासाठी आम्ही शहरामध्ये आपली शहराची जर लोकसंख्या बघितली तर साधारण आता 5 लाख आहे असं आपण म्हणूया. 4,60,000 ही आपली 2018 जनगणनेची आहे. ज्या 5 लाख लोकसंख्येपैकी ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आहे, गावना एरिया आहे, राजवस्ती आहे, स्लम एरिया आहे की ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नागरिकांना काही वेळेला अशक्य होऊन बसतं. असं जो आपल्याला हाय रिस्क प्रोन जो एरिया आहे म्हणजे त्याच्यामध्ये धोकाप्रमाण क्षेत्र आपण म्हणूया त्याला तर असा साधारण 1,70,000 अशी लोकसंख्या आपण शहरामध्ये निश्चित केली आहे. आता ह्या 1,70,000 लोकसंख्येमध्ये ज्या लोकांचं वय 50 पेक्षा जास्त आहे म्हणजे पहिला लेवल असेल एकूण आपल्या 5 लाखापैकी जो अशा प्रकारचा दाट वस्तीचा आहे त्याला आपण सेन्सिटिव्ह एरिया आपण म्हणतो. अशा 1,70,000 दुसऱ्या लेवलमध्ये ज्या व्यक्तींचं वय 50 पेक्षा जास्त आहे हा दुसरा लेवल आणि तिसरा हाय रिस्क एरियामध्ये 50 वर्ष वयापेक्षा ज्या आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची कोमॉर्बिडिटी आहे इतर प्रकारचे आजार आहे अशी व्यक्ती म्हणजे तिन्हीमध्ये जे येतील तो आपल्या व्यक्तीचे हाय रिस्क असणारे व्यक्ती आहे. आणि अशांची आपण आकडेवारी निश्चित केली आहे. तर याच्यामध्ये शहरामध्ये 2700 म्हणजे एकदा जागे म्हणलं तर 2708 एवढे नागरिक आपण निश्चित केले. हे फक्त अशा प्रकारच्या रिस्की एरियामध्ये आहे ज्यांच्या बाबतीमध्ये आपण महानगरपालिकेच्या हेल्थ कर्मचाऱ्यांच्या वतीने एकूण 2700 कर्मचाऱ्यांचे आपण 2 ग्रुप केलेले. त्यांना पैसे घेत आठवड्यातून 2 वेळा आपले कर्मचारी जाऊन व्हिजिट करतात. त्यांचा टेम्परेचर 98 पेक्षा जास्त असेल, SPO2 95 पेक्षा कमी असेल त्या ठिकाणी त्याची तपासणी करतो. आता डायरेक्ट स्वॅबमध्ये जे 2 टप्पे केलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये अशा प्रकारची लक्षणं आहेत किंवा ज्याचं टेम्परेचर जास्त आहे, SPO2 कमी आहे अशांच्या आपण महानगरपालिकेच्या वतीनं एक्सरे घेतो. एक्सरे आल्यानंतर डॉक्टरला जर असं वाटलं की त्याच्या लंगला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याला ब्रीथिंगला त्रास होतोय आणि याची टेस्ट घेणं गरजेचं आहे तर त्याची आपण आपल्या क्वारंटाईन सेंटरच्या आपण इंजिनिअरिंग कॉलेज जिथे केलेलं आहे ते महानगरपालिकेतून त्याचा स्वाब घेतला जातो. अशा प्रकारे आतापर्यंत गेल्या 15 दिवसांमध्ये 11 जण आपल्याला असे आढळले की ज्यांचे स्वाब घेतले ते 11 पैकी 3 जणांचे पॉझिटिव्ह आले. म्हणजे आपण त्या पूर्ण पद्धती प्रमाणात जात आहोत. याशिवाय आता जिल्हा जिल्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पुढचे 15 दिवस आपण आता रुग्ण शोध 15 वर राबवतोय. याच्यामध्ये केवळ महानगरपालिकेची यंत्रणा न राबता आपण लोकसभा त्याच्यामध्ये घेतोय. आम्ही आजपासून नगरसेवकांच्या बैठका त्याच्यामध्ये घेतल्या आहेत. आज प्रवास समिती नंबर 1 आणि प्रवास समिती नंबर 2 याच्यामध्ये नगरसेवकांना आम्ही इन्व्हॉल्व्ह केले. उद्या 3 आणि 4 करतोय. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक नगरसेवकांकडून 2-2 टीम तयार करून घ्यायच्या आणि या टीम कडून त्या त्या आपले 19 वॉर्ड आहेत इरिगेशनचे त्या 19 वॉर्डमध्ये अशा आहे तो एरिया आठवड्यातून एकदा म्हणजे पुढच्या 15 वर्षामध्ये 2 वेळा तो सर्वे केला जाईल आणि याच्यामधून अशा प्रकारची लक्षणं जर आढळली तर त्याला क्लिनिकल ट्रीटमेंट प्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे आपला हेतू असा आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये अशा प्रकारचे पेशंट जर आयडेंटिफाय झाले गरज असेल त्या ठिकाणी त्याला आपण विलगीकरण करायला ठेवूया आणि त्याची टेस्ट घेऊया. टेस्ट निगेटिव्ह आली त्याच्यापासून धोका घ्यायला राहणार नाही त्याला राहणार नाही. पॉझिटिव्ह आला त्याची ट्रीटमेंट पुढची चालू. म्हणजे हे जर आपण एक्सटेन्सिव्ह सर्वे जर केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये कदाचित कलेक्टर साहेब म्हणजे त्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये पेशंटची संख्या वाढलेली दिसेल परंतु धोका जो आहे तो याही क्रीडामध्ये त्याच्यानंतरचा
बाहेर प्राणामध्ये कमी आहे ही उपाययोजना संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी लागू आहे ते आपण म्हणजे शहरामध्ये सुद्धा अधिक प्रमाणामध्ये लागवायचा प्रयत्न प्रत्येक
आणि प्रत्येक गावात आपण गवडी मिळवली आपल्या सुरुवातीपासूनच त्यांना जी जनजागृती झाली पाहिजे कारण गावात अजूनही गवडीवर विश्वास आहे की आपण जुनी पद्धत आहे ती जुनी पद्धत चांगल्या प्रकारे वापरली आणि गावाचं जे कंटेनमेंट झोन आहे विशेषतः ते छोटे असल्यामुळे आणि त्यामुळे पोलीस विभागात पण चांगल्या प्रकारे नियंत्रण करता आलं त्यामुळे गावाचे जे कंटेनमेंट झोन आहे ते आपल्याला लवकर पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून ते मुक्त करण्यात यश मिळालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण गावांमध्ये गावकऱ्यांचं सगळं सहकार्याने किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपली जी शासकीय यंत्रणा त्यांच्या सहकार्याने आणि अर्थातच आपला जो त्याच्यात सहभाग आहे ग्रामीण भागातही आपले जे विरोध वगैरे केले शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मीडियाचा परिणाम लवकर होतो आणि ते लवकर अलर्ट झाले अक्षरशः त्यांनी रस्ते सुद्धा बंद करून दिले होते किंवा लॉकडाऊन होता ग्रामीण भागात लॉकडाऊन आता 100% परिणामकारक ठरला होता आता थोडा फार हे जे दळणवळण वाढलं शहरी ग्रामीण भागात शहरी भागात व्यापारासाठी म्हणा इतर कारणांसाठी म्हणा लोक यायला लागल्यानंतर थोडाफार हे झालं पण तेही अगदी नियंत्रणात आहे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आपले जे आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत आपले DHO आहेत आणि DHO प्रत्येक ग्रामीण भागाच्या कंटेनमेंट झोनवर वैयक्तिक भेट देण्याचे आदेश आहेत ते स्वतः तिथे जातात तिथे समस्या सोडवतात आणि अजूनही ते ग्रामीण भागात आपण बऱ्यापैकी कंट्रोल करण्यात यशस्वी झालो आहोत. या ठिकाणी आहे
आणि गोंगळा सुद्धा सगळे सर्वांनी साचेच आल्यावर मनुष्य गोंगळा उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून या करोडला मिळण्यासाठी आपण सर्व लढत आहोत. आणि आपल्याला फक्त विनंती